जातीय भावना आणि त्यातून गुन्हे होऊ नयेत अशा स्वरूपाचे गुन्हे रोखणे आपलं कर्तव्य, असं प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबुळे यांनी केलं. पालम पोलीस ठाण्यामध्ये जनतेशी संवाद या कार्यक्रमात पोलीस पाटलांसह पालम ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. वार्षिक तपासणीसाठी निस्सार तांबोळी पालम पोलीस ठाण्यात आले होते. त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन, उपविभागीय पोलीस अधिकारी बी व्ही गावडे, पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे, फौजदार संदीप भोसले यांसह इतर उपस्थित होते. तांबोळी म्हणाले, समाज आणि पोलिसांचा दुवा म्हणून पोलीस पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांनी गावातील अघटित घटनेच्या माहितीसोबत अनोळखी संशयास्पद लोकांची माहिती वेळेत देणं अपेक्षित आहे, जेणेकरून चोरी दरोडे यांसारख्या अनुचित घटना वेळीच रोखता येतील. तत्पूर्वी पालम पोलीस ठाण्यामध्ये तांबोळी यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आलं. सूत्रसंचालन पालम ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी केलं आहे. श्री काकडे, सर्व कर्मचारी वर्ग आणि उपस्थित सर्व पोलीस पाटील, या ठिकाणच्या इन्स्पेक्शनची ही माझी पहिलीच वेळ आहे. या ठिकाणी मी तरी काम पूर्वी केलेलं नाही, परंतु याच भागामध्ये असल्यामुळे पालमची माझी चांगली ओळख आहे आणि मागच्या एक वर्षापासून मी या ठिकाणचं काम पाहत आहे. माझं तुम्हाला सर्वांना या ठिकाणी उपस्थित जे पोलीस पाटील आहेत आणि कर्मचारी एकच सांगणं आहे की आपल्याला काहीतरी कर्तव्य करण्यासाठी या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे, पोलीस कर्मचाऱ्यांची असतो किंवा पोलीस पाटलांची असतो, आणि ते आहे समाजामध्ये आणि पोलीस स्टेशनमध्ये दुवा स्थापन करणे, एक ब्रिज स्थापन करणे, आणि ते आपल्या सर्वांकडून अपेक्षित आहे. बरेच लोकांचे ग्रहाणे, लोकांच्या तक्रारी किंवा खरी बाब पोलीस स्टेशन समोर येत नाही, ही पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसमोर यावी हा एकमात्र उद्देश आपला सर्वांचा आहे. गावामधील होणारे काही अघटित घटना आहे का, त्याची जर काही माहिती असली तर आपण ती द्यावी. काही गुन्हा होणार आहे का, काही गुन्हा होण्याचा संभव आहे का, त्याची माहिती येणं अपेक्षित आहे. किंवा बाहेरचे कुणी अनोळखी लोक, संशयित लोक आलेले आहेत का, त्याची माहिती आपल्याकडून येणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण चोरी दरोडे घरफोड्या थांबवू शकतो. त्यांना आज वार्षिक निरीक्षण आहे चालू पोलीस स्टेशन पालन. मग या निमित्ताने आपले नांदेड रेंजचे माननीय DID साहेब आज या ठिकाणी आलेले आहेत, आणि आता मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी या सर्वजण यांचे समक्ष त्यांचे दोन शब्द बोलून त्यांच्या मनोगत व्यक्त करावं. एबी न्यूज मराठीसाठी शांतीलाल शर्मा, पालम.